हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून सुख देते ती लेक वहिनी आई हो जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमचा कन्या अगं तायडे तुझी लई आठवण येत होती बघ आता तुला बघून कसं बरं वाटलं बघ आकांक्षा बाळा हे सगळं झालं कसं अंकल मला काहीच माहिती नाहीये पप्पांना इथे हॉस्पिटल मध्ये आणलं तेव्हा आम्हाला या सगळ्या बद्दल कळलं आम्ही कधीही कोणाचं वाईट चिंतलं नाही पण आमच्या बरोबरच असं जेव्हा देवाची इच्छा असेल ना तेव्हा वाईट होऊनच राहत ठावाय तुम्हीच ती तुमच्या माग इथं काय काय घडलं मला समजत ठावाय तिथं तुरुंगात बसून टीव्ही वर दिसत होत ना इथं काय होत प्लीज डॉक्टर साहेब फक्त एकदा मला माझ्या पप्पांना बघायचंय कसली परीक्षा घेते साई आम्ही कोणाच काय वाईट केलं होत म्हणून आम्हाला हे दिवस दाखवती असतो आम्ही नेहमी लोकांना मदत केली आहे सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलाय नेहमी हाच विचार केला की आमचा हात उचलला जाईल तर तो फक्त काहीतरी देण्याकरता आमच्याकडून काय चूक झाली गाय ज्याची शिक्षा तू माझ्या नवऱ्याला देतेस आई जगदंबे जर आमच्याकडून काही चूक झालीच असेल ना तर आम्हाला अज्ञानी समजून माफ कर आणि यांना बरं कर ग एक सुहासिनी तुझ्याकडे तिच्या सौभाग्याची भीक मागतीये माझी प्रार्थना स्वीकार कर जगदंबे माझी प्रार्थना स्वीकार कर माझ्या नवऱ्याला बर कर गाय कशी तब्येत आहे बाबांची आता पप्पा ठीक आहे जीजू थँक गॉड आणि बाबांच्या सगळ्या वस्तू तर मिळाल्यात ना म्हणजे त्याचं काय की आजकाल काळ खराब आहे असे रस्त्यावर ऍक्सिडेंट झाले की आधीच वस्तू चोरी होतात घड्याळ मोबाईल वॉलेट वस्तू तर मिळाल्यात ना तुला अरे तर सासुरी बहुवांचा मोबाईल आकांक्षाच्या हातातून तो घेऊ कसा ऑफिस मध्ये केवढं काम आहे ओ माय गॉड फोनच्या बॅटरीला सुद्धा आताच डाऊन व्हायचं होत आकांक्षा मी तुझा फोन यूज करू शकतो का एक मिनिट एक कॉल करायचा जीजू तुम्ही फोन करा हा मी येते लगेच जाऊ ठीक आहे ठीक आहे
यात असते प्रोफेसर सिन्हावाला रेकॉर्डिंग असेल त्याला डिलीटच करून टाकतो. थँक गॉड बरं झालं हे रेकॉर्डिंग डिलीट केलं. जर आकांक्षाला कळलं असतं तर मोठीच गडबड झाली असती. सुकन्या आमच्या कन्या. हाँ हाँ बोल. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हा तर माझ्या तब्येतीला काय झालं? मी एकदम ठीक आहे. बोल काय बोलायचं? मला वाटतंय की तू दादाच्या जिंगणाच्या आनंदात पार्टी द्यावीस. का नाही? व्हाय नॉट? इतकी मोठी केस जिंकलोय, पार्टी तर होणारच. हो पार्टी का नाही होणार? सत्याला दाबून असत्याचा विजय जो झालाय, पार्टी तर जरूर व्हायलाच हवी. अरे वा, पार्टी म्हणजे नाच गाणं, खूप सारं खाणं, खूप मजा येणार आहे. आई मी तर खूप नाचणार आहे. वाव, मला पण शॉपिंग करायला जायचंय. चल दादा. आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सना पण तर बोलवायचंय. तर मग ठीक आहे, मी मिश्रांना सांगते, सगळे अरेंजमेंट करतील ते. ओके. कमाल करतेस ता आयडी. आता मिश्राला कशा पाहिजे सांगायचं? हा तुझा मोठा भाऊ असताना कोणा मिश्रा बिश्राला सांगायची काय गरज नाही. मी सांभाळीन. बर का पोरांनो, आता तुम्ही तुमच्या समद्या मित्रांनी आमंत्रण द्या, बाकी सगळं तुमचा मामा सांभाळेन. बघा बघा कशी झाक पार्टीची तयारी करतोय मी. मामा आये. ओके मॉम, आम्ही निघतो. बाय मॉम. बाय. आये, मला त्या पार्टीसाठी नवीन कपडे पाहिजेत. होय ग पोरी होय, चल तुझ्यासाठी लई कपडे ठेवलेत. चल. खरच? काहीतरी गडबड नक्कीच आहे, ज्यामुळं आमचं लाडकी बहीण एवढी अस्वस्थ आहे. आपल्या दादाला बी नाही सांगणार वय. मी सांगितलं ना दादा, तसं काही नाहीये. आणि तशी काही गोष्ट असती तर मी तुला नक्कीच सांगितलं असत. गडबड तर नक्कीच आहे, जबरदस्त आहे, आणि ती सांगावी मलाच लागणार. पण खरं काही ते बाहेर काढण्याकरता कान तर पिळावाच लागल. माझी लाडक्या तायडी. अपूर्व अपूर्व अपूर्व. सुपर्ब. एक्सलेंट. ग्रेट. यू आर द बेस्ट. अपूर्व, तुझा आपल्या नशिबावर पूर्ण भरोसा होता ना, म्हणून नशिबानेही तेच केलं, तुझी साथ दिली, जेणेकरून तू आपल्या रस्त्यातले सगळे पुरावे अगदी सहजरित्या मिटवावेस. आता
आता तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. कोणी नाही. अपूर्वा. आई. अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी बेटा? चहा पण नव्हता घेतलास तू? आई ते मी जरा जर आईला सांगितलं की मी हॉस्पिटलला गेलो होतो तर बराचा कावळा करून टाकेल ते. कुठे? हा ते ऑफिस एक छोटस काम होत, बस संपवून आलो मी. बाहेर टेबलावर नाश्ता ठेवलाय, नाहीतर पुन्हा विसरशील. नाश्ता न करताच निघून जाशील. माझी प्रिया आई, तू किती काळजी घेतेस ग माझी. तुझी आई आहे ना. मी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? चल नाश्ता करून घे. आई आता काय झालं? आई आई मी असा विचार करत होतो की एक दोन दिवसांकरता कृष्णाला पुन्हा घरी घेऊन येऊ. त्याची काय गरज आहे बेटा? अगं आई नाही म्हणजे आत्ताच तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय ना, आणि अशा वेळी ती तिथेच राहिली तर तिच्या घरच्यांना आणि तिलाही बरं वाटेल ना. आणि मी इथे आहे ना, सगळं सांभाळून घेईन. आई तुझं म्हणणं पण खरं आहे, पण आता या वयात तू थकत असेल ना घरातली सगळी कामं करून. काही थकत नाही, मी सगळं सांभाळून घेईन. तिला आता तिथेच राहू दे. आई तिला पण या घरातल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील ना कधी ना कधी. आणि तिच्या वडिलांच्या तब्येतीचं म्हणशील तर तिला वाटेल तेव्हा ती भेटू शकते ना त्यांना. आपण कधी तिला अडवलंय? आई मी तृष्णाला एक दोन दिवसासाठी घेऊन पुन्हा येतोय. ठीक आहे आई, मी आता नाश्ता करून घेतो, नाही तर ऑफिसला जायला उशीर होईल. ठीक आहे. किती भोळा आहेस अपूर्व तू. तुला हे पण कळत नाही की तुझ्या आईला आराम तिच्या इथे असण्याने नाही इथून जाण्याने मिळेल. जाऊ दे, काही हरकत नाही. येऊ दे त्या महाराणीला. यावेळी असा डाव खेळेन ना कि तिला इथून आयुष्य भरासाठी जावं लागेल. तेव्हा जाऊन सुटकेचा श्वास घेईन मी. सुकन्या आमच्या कन्या. अजून आम्ही कोणत्या निष्कर्षावर नाही पोहोचलो. पण इन्स्पेक्टर साहेब, हा माझ्या काय झालं बेटा? इन्स्पेक्टर साहेब काय म्हणतायत? आई ते काही खास नाही. खर तर दीपकजींच्या ऍक्सिडेंटच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आम्ही इथे. थोडी विचारपूस करायची होती, ती पूर्ण झाली. आता निघतो आम्ही. एक्सक्यूज मी मॅम, हे काही एक्सपेन्सेस आहेत जे तुम्हाला डिपॉझिट करावे लागतील. पण मी तर पैसे आताच डिपॉझिट केले होते. मग हे मॅम, ती डॉक्टरांची फी आणि ऑपरेशनची अमाऊंट होती. हे तुम्हाला आयसीयू चार्जेस आणि मेडिसिनचे चार्जेस आहे, तर ते तुम्हाला डिपॉझिट करावे लागतील. बेटा किती पैसे भरायचे आहेत? आई 30,000 रुपये. 30,000? अरे देवा, इतके पैसे कुठून आणायचे? आई अपूर्वशी बोलूया का? ते पैसे डिपॉझिट करतील. नाही नाही बेटा, त्यांना काही सांगू नकोस. काही झालं तरी आपल्या घरचे जावई आहेत, मी त्यांच्याशी हे कसं बोलू? आई पण दी, ती अगदी बरोबर बोलते. आई काळजी करण्याची गरज नाहीये. तुझे दागिने मला विकायला दिले होतेस, त्यातले काही पैसे माझ्याकडे उरले.
त्या पैशात आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे बेटा, तू लगेच घरी जा आणि पैसे घेऊन ये. जर या लोकांनी तुला पुन्हा पाहिलं आणि परत विचारलं तर मला नाही आवडणार. हो आई. आई, तू हा फोन तुझ्या जवळ ठेव, काही गरज वाटली तर मला कॉल कर. पण आकांक्षा, तुझ्याकडे फोन दी. माझ्याकडे पप्पांचा फोन आहे. ते सकाळी रिमा आली होती ना, तिने दिला. तुम्ही काळजी करू नका. ओ दी, मी तुला सांगायलाच विसरले, सकाळी जिजू आले होते पप्पांना भेटायला. अपूर्व आले होते, पण त्यांनी मला सांगितलं नाही. अगं ते अचानकच आले होते. ते इतक्या घाईत होते की घरी कोणाला सांगू पण नाही शकले. बहुतेक पप्पांची काळजी वाटत होती त्यांना रात्रभर. आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्हाला अपूर्वासारखा जावई मिळाला. आपली सगळ्यांची किती काळजी घेतात ते. ठीक आहे, मी निघते. सुकन्या, आमच्या कन्या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. बस अपूर्व. थँक यू मॅम. मॅम, तुम्ही मला बोलवलं एनिथिंग अर्जंट? हो अपूर्व, आज कदाचित मी ऑफिसला नाही येऊ शकणार म्हणून मी विचार केला की तुला घरी बोलावूनच ही आनंदाची बातमी द्यावी. कोणती बातमी मॅडम? अपूर्व, या केसमध्ये तुझी आम्हाला खूप मदत झाली, त्यामुळे तुझ्या प्रती आमचीही काही कर्तव्य आहेत. म्हणून आजच आम्ही तुला प्रमोशन देतोय आणि तुझा पगारही आम्ही दुप्पट करतोय. थँक यू मॅम, थँक यू व्हेरी मच. या व्यतिरिक्त पण काही फॅसिलिटीज आहेत, त्याबद्दल आमचा सेक्रेटरी तुझ्याशी बोले. थँक्स अ लॉट मॅम. बस अपूर्व, अशीच आम्हाला मदत करत राहा आणि बघ आम्ही तुला किती उंचीवर नेऊन ठेवतो ते. आणि अपूर्व, केस जिंकल्याबद्दल आम्ही एक पार्टी ठेवतोय आणि आमची इच्छा आहे की तू तुझ्या परिवारासोबत यावंस. यस शुअर मॅम, थँक्स. यू आर वेलकम. बाकी आता दीपकची तब्येत कशी आहे? ही इज अंडर ऑब्झर्वेशन मॅम. 24 तासानंतरच काय ते कळू शकेल. ओके मॅम, मे आय लीव नाउ? शुअर. तुझ्या काळजीचं कारण दीपकचा ऍक्सिडेंट हे तर नाहीये ना? तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणायचं नाही, विचारायचंय मल्लिका. दीपकच्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा तर हात नाहीये ना? कारण मी तुला चांगलंच ओळखतो मल्लिका, जिंकणं ही तुझं व्यसन आहे आणि त्याच्यासाठी तू कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतेस. आता बस करा, यापेक्षा जास्त मी काही ऐकू शकत नाही. आणि जर आमच्या जिंकण्याचीच गोष्ट असेल तर या व्यसनामुळेच आज आम्हाला समाजाने नाव दिले, प्रतिष्ठा दिली, एक स्थान दिले. पण तुम्हाला काय कळणार म्हणा? करोडोंचे हिशोब सांभाळणारी मल्लिका नातांच्या हिशोबात किती गरीब आहे आणि याची कल्पना तिला आज नाहीये. आणि जेव्हा येईल ना तेव्हा सगळं सगळं काही संपलेलं असेल मल्लिका, सगळं काही संपलेलं असेल. बेटा तू निघालीस? हो आजी. हे घे बेटा आणि जरा सांभाळून जा, हल्ली काळ फार बरा नाहीये ग. असं वाटत आपल्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली. आजी तू अजिबात काळजी करू नकोस. आज मला हे पैसे
माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. तू खरच काळजी करू नकोस. आपल्या घरात आनंदाचे दिवस परत येतील. बेटा सांभाळून जा हो. हो आजी. एकदा आईला फोन करून विचारून घेते तिकडे सगळे ठीक आहे की नाही. रात्री 2 वाजता साक्ष द्यायच्या आदल्या रात्री पप्पांनी मल्लिका थापरला फोन केला होता. मला असं का वाटतंय की जे काही घडलंय ते अचानक नाही घडलं असंही असू शकतं की या सगळ्या मागे विचारपूर्वक केलेलं कारस्थान आहे. पप्पांचा हा ऍक्सिडेंट या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. मला एकदा इन्स्पेक्टरशी या विषयावर बोलायलाच हवं. Thank you.